हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची पोळी बनवणार आहोत. नारळी पौर्णिमेदिवशी दरवर्षी आपण नारळी भात बनवतोच, पण यावर्षी आपण हा नवीन पदार्थ बनवून बघूयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात, पण सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकनला क्लिक करायचं विसरू नका. नारळाची पोळी बनवण्यासाठी आपल्याला हवं आहे 1 वाटी ओलं खोबरं, 1/2 वाटी साखर, 1 मोठा चमचा मिल्क पावडर, 4 इलायची, 8 ते 10 पेढे. मी कंदी पेढ्यांचा वापर करणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पेढे घेऊ शकता. 2/2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1/2 वाटी मैदा. कृती, सगळ्यात आधी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे, त्यासाठी गव्हाचं पीठ आणि मैदा एकत्र करायचं आहे. माझ्याकडून या स्टेजला मैदा ॲड करायचा राहून गेला, त्यामुळे मी तो नंतर ॲड केला आहे. आता पीठामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोड्या थोड्या प्रमाणात पाणी ओतून मऊसर कणिक मळून घ्यायची आहे. कणिक मळून झाल्यानंतर 1 लहान चमचा तेल लावून परत एकदा कणिक मळायची आहे आणि ही कणिक झाकून बाजूला ठेवायची आहे. आता एका मिक्सर जारमध्ये 1/2 वाटी साखर आणि वेलदोडे सोलून टाकायचे आहेत. मिक्सरमध्ये साखरेची बारीक पूड करून घ्यायची आहे. आता आपल्याला खोबऱ्याचे पातळ काप करून मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. आपल्याला खोबरं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही हीच प्रोसेस विळीवर देखील करू शकता. खोबरं बारीक करताना हे लक्षात ठेवायचं आहे की खोबऱ्याचा एकही बारीक तुकडा राहता कामा नये. आता एका बाउलमध्ये बारीक केलेलं खोबरं घ्यायचं आहे आणि पेढे हाताने चुरून ॲड करायचे. एक मोठा चमचा मिल्क पावडर आणि बारीक केलेली पिठी साखर थोड्या थोड्या प्रमाणात ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये 1 लहान चमचा तूप गरम करायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर बनवलेलं खोबऱ्याचं मिश्रण पॅनमध्ये ओतायचं आहे आणि मिश्रण आळून येईपर्यंत कंटिन्युअसली फिरवत राहायचं, नाहीतर मिश्रण करपायची शक्यता असते. मिश्रण आळत आलं की बाजूनी सुटायला लागतं आणि त्याची गोळ्यासारखी कन्सिस्टन्सी बनते. तुम्ही बघू शकता मिश्रण थंड झाल्यानंतर चेक केल्यावर ते बोटाला चिटकत नाही. आता झाकून ठेवलेली कणिक परत एकदा मळून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये 2 मोठे चमचे मैदा आणि 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ ॲड करून दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बोटांवर तेल लावून कणकेचा छोटा गोळा घ्यायचा आहे आणि पारी बनवून घ्यायची आहे. पारी बाजूने थोडीशी पातळ आणि मधून थोडीशी जाड ठेवायची आहे, ज्यामुळे भरलेलं सारण पोळीमधून बाहेर येणार नाही. आता पारीमध्ये सारणाचा गोळा भरायचा आणि गोळा हळूहळू आत ढकलून कणिक वर आणायची. सारण जास्त भरलंय असं वाटत असेल तर जास्तीचं सारण काढून टाकायचं आहे.
कणिक वर आल्यानंतर हळूहळू त्याचं तोंड बंद करायचं आहे आणि जास्तीची कणिक काढून घ्यायची आहे आणि गोळा हाताने थोडासा चपटा करून घ्यायचा आहे. आता पोळपाटावर कोरडं पीठ भुरभुरून कणकेचा गोळा पिठामध्ये गोळून घ्यायचा आहे. गोळ्याची तोंड बंद केलेली बाजू वर ठेवायची ज्यामुळे पोळी लाटल्यानंतर सारण बाहेर येणार नाही. पोळी एकदम हलक्या हाताने लाटायची आहे. पोळीवर प्रेशर जास्त पडलं तर सारण बाहेर येण्याची शक्यता असते. मध्यभागी जास्त लाटायचं नाही आहे, शक्य होईल तितक्या कढा लाटून घ्यायच्या आहेत. खालच्या बाजूला लागलेलं जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे. आता तव्यावर तूप ओतून सगळ्या बाजूला पसरवून गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर पोळी तव्यावर टाकायची आहे आणि पोळीच्या वरच्या भागावर तूप सोडून ते हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे. पोळीवर छोटे छोटे फुगे आले की ती पलटून दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची. पोळी दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायची. पोळी सर्व्ह करताना त्यावर तूप पसरवायचं आहे. हे डिश दिसायला सिंपल आहे पण ट्रस्ट मी, खाल्ल्यावर खूप अप्रतिम लागते. करून पहा आणि आवडल्यास कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लाईक करायचं विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. Till then, stay home, stay safe.